सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री राशी भविष्य मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. मेष राशी, आजचा दिवस समाजकार्य आणि मित्रांसोबत धावपळीत जाईल, तर त्यांच्यासाठी खर्चही करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल. वडीलधारे आणि आदरणीय व्यक्तींची भेट होईल, तर अविवाहितांना विवाह योग आहेत. वृषभ राशी, आज आपण व्यापार अधिक विकसित करण्याकडे अधिक लक्ष द्याल आणि नवीन योजना, नवीन विचारधारा, त्यामुळे व्यापार प्रगतीच्या दिशेने वाढत जाईल. तरीही कामात यश मिळवण्यास विलंब लागेल, तर दुपारनंतर व्यापारात अनुकूल स्थिती राहील. कामानिमित्त कुठे बाहेर जावे लागण्याची पण शक्यता आहे. तर आता मिथुन राशी, आज दिवसभरात थोड्या प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. शरीरात उत्साहाचा अभाव राहील, त्यामुळे नियोजित काम पूर्ण होणार नाही. मानसिक चिंता राहील, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वादविवाद करू नका. कर्क राशी, कोणाशी भावनात्मक संबंधाने जोडले जाल व ते आज अधिक भावनाशील बनतील. आनंद आणि मनोरंजक वृत्तीमुळे मन प्रफुल्लित राहील. त्यात मित्रांचे सहकार्य मिळाल्याने मनोरंजनाचा आनंद द्विगुणित होईल. दुपारनंतर तब्येत बिघडू शकते, तर वाहन जपून चालवा आणि रागावर ताबा ठेवा. पुढे पाहूयात सिंह राशी. व्यापार विस्ताराच्या दृष्टीने अर्थनियोजन करण्यासाठी दिवस अनुकूल आहेत, तर व्यावसायिकांना त्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या लोकांकडून व्यावसायिक लाभ होईल. तसेच धनप्राप्तीचे प्रबळ योग आहेत. व्यास, दलाली इत्यादी मार्गांनी उत्पन्न वाढ होईल, त्यामुळे आर्थिक विवंचना दूर होतील. पाहूयात कन्या राशी. आज प्रत्येक गोष्टी अनुकूल राहतील. घरात सुखशांती नांदेल, त्यामुळे मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील. तब्येत चांगली राहील. आजारी व्यक्तींच्या तब्येतीत सुधारणा होईल, तर आर्थिक लाभही होतील. कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य लाभेल. प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान स्वीकारून त्यात यशस्वी व्हाल. तर आता पाहूयात तुळ राशी. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संपत्ती विषयक व्यवहार करताना सावधानगिरी बाळगा, तर आज आईच्या तब्येतीची काळजी राहील. परिवारात भांडणे होणार नाहीत याकडे लक्ष द्या. सृजनशील गोष्टींकडे लक्ष द्याल. विद्यार्थ्यांना काळ अनुकूल राहील. तसेच पाहूयात वृश्चिक राशी. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जाणवेल. वडीलधाऱ्यांशी पटणार नाही, त्यामुळे मनाला वेदना होतील. आर्थिक नुकसान व सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल. जामीन, वाहन इत्यादी सौदे किंवा कागदपत्रे करण्याविषयी जपून रहा. स्त्रीवर्ग आणि पाण्यापासून नुकसानाची शक्यता आहे. पुढे पाहूयात धनू राशी. गूढ रहस्यमय विद्या आणि अध्यात्माचा आपणावर विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास आणि संशोधन यात गोडी राहील. मन शांत आणि प्रसन्न राहील, तर भावंडांशी सुसंवाद साधाल. आज नवे काम सुरू कराल, तर जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. भाग्योदयाची संधी मिळेल. तसेच पाहूयात मकर राशी. संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल, म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज झाल्याने मानसिक अस्वस्थता जाणवेल. तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल, तर शेअर सट्टा यात पैसे गुंतवण्याचे नियोजन कराल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही. तर आता पाहूयात कुंभ राशी. आज मानसिकदृष्ट्या धार्मिक भावना जास्त निर्माण होतील. धार्मिक कार्य किंवा धार्मिक यात्रा यासाठी खर्च करावा लागेल, तर कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. पुण्य कार्यासाठी पैसा खर्च होईल. ईश्वराची आराधना मनाला शांती देईल. तसेच दुपारनंतर आपले प्रत्येक काम सहज पार पडेल. गृहस्थ जीवनात सुसंवाद राहील. शारीरिक स्वास्थ्य पण चांगले राहतील. पुढे पाहूयात मीन राशी. आज आपल्या मनाची एकाग्रता राहील, त्यामुळे मानसिक व्याग्रता राहील. धार्मिक कार्यावर खर्च होईल. कोर्ट कचेरीच्या कामात किंवा एखाद्याला जामीन राहण्याबाबत खूप सावधानपणे वागा. असंयम भांडणे निर्माण करतील. झटपट लाभ मिळवण्याची लालसा महागात पडेल.